सातवीं नागरिक शास्त्र चैप्टर पहिला आपल्या संविधानाची ओळख। चला थोड़ी उजळणी करूया। यामागील इयत्तांच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजावून घेतले। कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो। कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात। शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास यांविषयी नियम असतात। विविध स्पर्धांचेही नियम असतात। आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमांनुसार चालतो। याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमांनुसारच चालतो। कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात। खालील मजकुरात तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात। बघा, ठीक आहे। संविधान अर्थ देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्य कारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय। जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते। संविधानातील तरतुदींनुसारच राज्य कारभार करण्याचे शासनावर बंधन असते। संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो। संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत। असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते। संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात। उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी। संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे। असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते। इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशामध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते। त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात। त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते। माहीत आहे का तुम्हाला, अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये फरक आहे। उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान 1789 अंमलात आले। ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे, परंतु 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो। इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे। राज्यकारभाराविषयी नियम या देशात संकेत रूढी परंपरांच्या स्वरूपात आढळतात, तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते। 1215 झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले। काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे। संविधानाची आवश्यकता। संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात। शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो, त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते। संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो। शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते। संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमारी कारभाराला वाव नसतो। संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो, त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात। सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते। संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते, त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते। त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते। नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते। राज्यकारभार म्हणजे काय? देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात?
देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्यसेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला व बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊ. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. संविधान सभा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.